नमस्कार नमस्कार जी मराठीच्या अतिशय लोकप्रिय साडेमाडेतीन या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय झालं का पोटावर पाय देत आहे मला कुणाच्या माझ्या हे बघा अँकर चेंज झालेला नाही आहे. निमित्त आहे झी टॉकीजच्या नव्या चित्रपटाचं गुलदस्ताचं. आपल्याकडे स्पेशल एपिसोड आहे कारण स्पेशल दोघं गेस्ट आलेले आहेत. महाराष्ट्राचे लाडके लाडके अभिनेते मकरंद नसपुरे सर नमस्कार आणि लाडके अभिनेत्री तेजस्विनी नमस्कार. तुमच्या दोघांचंही कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद सर. कसं काय वाटतं येवलं? फार छान. येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे. बायकोने मला स्पेशली पाठवलं म्हणली येवल्याला जा आणि कार्यक्रम कुठलाही असला तरी करून ये. कार्यक्रम हो न हो पैठणी घेऊन या असं तिथे महत्वाचं वाटतं होतं आणि बऱ्याच जणी पैठणी घातलेल्या दिसत आहेत येवल्याच्या गृहिणी. त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे मला आणि मी बहुतेक कांदा नेईन. कांद्याचे भाव वाढल्यामुळे तसेही गृहिणींच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे तर थोडासा कांदा घेऊन जाईन म्हणतोय. राईट राईट. आणि तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. खूप छान वाटत. बरं, इथे एकदम सिम्पल असणार आहे. तीन तीन गृहिणी इथे निवडल्या जातील. पहिली टीम तुमची असेल, दुसरी टीम तुमची असेल. ओके, मग ही येवलेची असल्यामुळे हिने चांगल्या बायका निवडल्या असण्याची शक्यता आहे. अच्छा, असं आहे का? नाही सर, मी तुमच्या बरोबर. येस, तरी मीच जिंकेल. तुम्हीच जिंकणार याला असावाद असं म्हणतो. बघूया कोण जिंकेल. सुरू करूया कार्यक्रम. येस येस, सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे तीन. सुरुवात तर मस्त झालेली आहे. आता इकडे आपल्या बरोबर नटी आहे, तिला जरा विचारूया गुलदस्त्यात अजून काय काय लपवलं आहे. हॅलो हॅलो नटी, कशी आहेस तू? मी बरं. आम्हाला जरा गुलदस्त्यात अजून काय काय आहे ते सांग. गुलदस्ता मी तुम्हाला सांगितलं तसं फन एंटरटेनमेंट फिल्म आहे. मस्त, भरपूर धमाल आहे, मज्जा आहे. मकरंद, मी, जितेंद्र असल्यावर दुसरं काय असणार आहे. त्यामुळे मकरंद बरोबर माझी टेक्निकली चौथी फिल्म आहे आणि ॲज अन कपल तिसरी फिल्म आहे. त्यामुळे भरपूर धमाल केली आम्ही आणि मजा केली. मजा केली एकदम. पण मकरंद नानासपुरे सारखे सिनियर आर्टिस्ट वगैरे होते तर मग टेन्शन वगैरे. पण ऍक्च्युली पहिल्यांदा केली होती त्यामुळे आता काही टेन्शन नाही. आणि ते नेहमी सारखं, ते नेहमी शिकवतात प्रत्येक वेळा. ही इज ऑलवेज देअर टू टीच मी. बेस्ट आहे. बेस्ट प्रोडक्शन घरचंच आहे. हो, घरचं. शिवलीला फिल्म्स आईचंच प्रोडक्शन आहे माझ्या. अरे मग काय पाहिजे अजून? पण टँट्रम्स करत नाही. टँट्रम्स उलट झालं म्हणजे मला फक्त डेट देण्यात आल्या होत्या, मला विचारल्या नव्हत्या. आणि हे स्वतःची कामं स्वतःला करावी लागली. मेकअप पासून पाणी आणण्यापासून असं काही नाही. असं असं होतं. स्पॉट नाही मला काही नाही. तुला काय नाही? तुला काय नाही, फक्त काम करायचं, ऍक्टिंग करायची आणि निघून जायचं. घरी या मिळतील ते पैसे द्यायचे चुपचाप. अच्छा ठीक आहे. ओव्हरऑल मजा आली. मजा आली पण धमाल आली. ठीक आहे, इथे पण आता आपण धमाल करूया. इथे ज्या तू बघतेस बायका आहेत त्यांना टोकन्स वाटायचे. इथे काही टोकन्स असतील त्यातली तीन टोकन्स तुम्हाला काढून द्यायची. त्या ज्या तीन बायका आहेत ती टीम तुझी. तू त्यांना लीड करायचं. मकरंद सरांची दुसऱ्या राऊंड मधली टीम असेल. हा, सो यांना टोकन्स वाटूया. रेडी? चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून जसं मग मी तुला सांगितलं तीन जणींना निवडायचं. हा, बघूया तुझी कुठली टीम आहे. मला तीन टोकन्स काढून दे. तीन ना? बेस्ट वन. अजून एक आणि अजून. थँक्यू. ही तुझी टीम आहे. हा, तू कोणाला विश करायचं असेल तर ऑल द बेस्ट आणि जिंकून या माझी टीम. सगळे सगळे माझी टीम. चला बघूया कोण आहे तेजस्विनीची टीम. पहिला क्रमांक आहे 59. दुसरा क्रमांक आहे 75. आणि तिसरा क्रमांक आहे 86. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे. खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्नेहा. तुम्ही काय करता? मी 12वी सायन्सला आहे. 12वी सायन्सला. अच्छा, मग पुढे काय करायचं तुम्हाला? 12वी नंतर BCS करायचं ठरवलंय. त्यानंतर मग MBA. आणि मग त्यानंतर जॉब. आणि त्यानंतर? अच्छा, आणि बाकीचं कसं काय ठरलंय? बाकीचं व्यवस्थित ठरलंय. ठरलंय. घरी सांगितलंय तुझ्या? घरी नाही सांगितलंस अजून का? सांगितलंस. सांगितलंय. सांगितलंय ना. अच्छा, मग कधी प्लॅन करताय? 12वी नंतरच ना. आता BCS. हो, 12वी नंतरच ना BCS. हा, मग तेच ना. मी कुठे काय वेगळं म्हणतो? मी पण तेच म्हणते. नाही ना, म्हणजे संधी आहे अजून.
एमबीए करायला वगैरे ग, नाही तर वेगळं गैरसमज नको की नाही तुला. ठीक आहे, इथे राऊंड खेळायची आहे ना तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ज्योती लोणारी. लोणारी. हो. नटी आले होते ना ज्या आधी आपल्याकडे, त्यांनी टोकन्स काढून दिली. त्यांच्या तुम्ही कोण? मामी लागते. अच्छा, मी सर म्हणाले ते खरंच आहे. हो. त्यांनी घरचीच टीम निवडलेली दिसते. हो. हो ना. हो. बरं, मग तुम्ही काय करता? गृहकर्म. गृहिणी. तुमच्या विषयी आम्हाला सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. ह्यांना विचारू. तुम्ही सांगा की मला पत्ते खायला आवडतात किंवा मला पत्ते नाही खायला आवडत. बरं, मग जेवण बनवायला आवडतं? स्वयंपाक करायला खूप आवडतं. जेवण. हा, जेवायला आवडतं. जेवण करायला आवडतं. जेवायला नाही आवडत. आवडतं. सगळ्यांनाच आवडतं जेवण. हो की नाही? हा. आणि अजून काय? फिरायला आवडतं. आवडतं. हो. येवल्यामध्ये कुठे कुठे फिरायला चांगले जागा सांगा. कोटंगाव. हा. अंगणगाव. हा. अच्छा, भरपूर आहे. आहे ना. हो. तुम्ही जाता की नाही फिरत? हो, जातो. हो ना. टेन्शन न घेता जाता ना तिकडे तरी. इथे राऊंड खेळायची ना. हो. बिंदास खेळणार ना? खेळणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्योती मोहन शेलार. बर, तुम्ही नटींच्या फॅमिली? नाही. तुम्ही काय करता? मी गृहिणी. तुमच्या विषयी आम्हाला सांगा. हो. मला घरकाम करायला आवडतं आणि मुलाला शिकवायला आवडतं. काय शिकवतो त्याला? तो आता सिनियर केजी ला, मग त्याचा अभ्यास घेते. त्याचा अभ्यास घेता. मग गाणी वगैरे गाऊन त्याला? नाही. गाणी नाही गायला नाही सांगणार ते. नाही, त्याचा जे रेग्युलर अभ्यास असतो प्रामाणिक. गाणी गाऊन शिकवता की नाही? खरं सांगा. नाही, सांगत होता. त्याला गाणी आवडतच नाही. गाणी आवडतच नाही. सेफ एकदम. गाणी आवडत नाही आपल्याला म्हणावीच नाही लागणार. हो की नाही? आवडत. आणि मग बाकी काय आवडतं? जे त्याला आवडतं, जे तुम्हाला आवडतं. तो जे म्हणेल ते करायचं. तो जे म्हणेल ते. मग त्याला बोलवायचं इकडे. त्यानेच मला इथे आणलंय. काय सांगताय? आणि नंबर पण लागला तुमचा? त्याला विचारा तुम्ही. हो ना. आज मग त्याला कॅडबरी वर कॅडबरी. कॅडबरी रोजच खातो तो. रोजच खातो. आज दोन द्या. हो की नाही? मग इथे राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिले फेरीची, म्हणजे अंदाज गीतीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्याच विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार शेलार ताई, मग लोणारी ताई आणि मग स्नेहा. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक कुकर. 1 लिटर क्षमतेच्या ह्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये तुम्ही भाताचे सर्व प्रकार अगदी सोयीस्कर पद्धतीने करू शकता. या कुकरसोबत एक नॉनस्टिक पॅन व स्टीमर बास्केट आहे. याला डिटॅचेबल पॉवर कॉर्ड असल्यामुळे हा ठेवण्याकरिता खूप सोयीस्कर आहे आणि याला आकर्षक असा कंट्रोल पॅनल आहे. प्रॉडक्ट तयार, शेलार तही तयार. हे घ्या, चार आकडे वापरा आणि याची किंमत. किती किंमत आहे? 1590. 1590. मागे बरोबर वाटते 1590? मग किती पाहिजे? 1600. 2000 आणि 1800. 2100. 3000च्या वर नाही. तुम्हाला काय करायचंय? बदलायचे? नाही, ठेवायची. हीच ठेवायची? नक्की. चल ना, फ्रीज करूया. 1590. 1590. 1590. आता लोणारी ताई. ठीक आहे, चार आकडे वापरा. किती किंमत आहे? 2534. 2534. मागे एकदा विचारूया. मागे बरोबर वाटते 2500. बरोबर बरोबर. ओके, तुमचे नातेवाईक आहेत? बाकीच्या ना? 1800 आणि 2100. असं वाढत वाढत चाललं तुमचं. 2100. बरोबर. तुम्हाला काय करायचंय? त्यांनी बरोबर बरोबर सांगितलं. नाही, हीच ठेवायचे. ही सेवेचं फ्रीज करूया. 2534. 2534. 2534. आता स्नेहा. हे घ्या, चार आकडे वापरा. किती किंमत आहे? 2017. मागे बरोबर वाटते 2017? सगळ्यांना? नक्की. तुम्हाला काय करायचं? हीच ठेवायची. हीच ठेवायचे. मग फ्रीज करूया. 2017. 2017. 2017. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. ज्योतीताईनी किंमत सांगितली 2534 रुपये. स्नेहानी किंमत सांगितली 2017 रुपये. आणि ज्योतीताईनी किंमत सांगितली 1590 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे
1595 रुपये, त्यामुळे विजेते आहेत ज्योती शेलारताई. हा घ्या तुमचं इलेक्ट्रिक कुकर. सो तेजस्विनी, या आहेत तुझ्या टीमच्या विनर जी आपली पुढची राऊंड खेळणार, फायनल राऊंड, जॅकपॉट राऊंड. कॉंग्रॅट्स. आणि मला सांगा, हे 1590 ना, यांनी 1590 किंमत लावली, याची किंमत होती 1595. एवढं करेक्ट आन्सर कसं दिलं तुम्ही? 5 येणे ना, फक्त 5 येणे. आधीच माहिती नव्हतं ना तुम्हाला? नाही, मी बघत असते हा कार्यक्रम 3:30, त्यामुळे एक अंदाज येऊन गेला होता. पुढची राऊंड तुम्हाला खेळायची. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, पाण्यातच उगवते पाण्याचे झाड, पानं नाहीत पण फांद्या फार, या झाडाखाली बसलात तर भिजून जाल पार. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे. आता माझ्या बरोबर आहेत मकरंद ननासपुरे सर. हॅलो सर. हाय. बरं, तुमची टॉकीजची नवी फिल्म येते गुलदस्ता, त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना. गुलदस्ता ही प्रेक्षकांचं मनोरंजन एवढा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून तयार केली गेलेली फिल्म आहे. नववर्षात महाराष्ट्रातील जनतेला मनोरंजनाचा एक खजिना गुलदस्ताच्या रूपाने मिळणार आहे. आणि याशिवाय थोडासा मेसेज पण आहे सिनेमामध्ये, की अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बऱ्याच गावांमध्ये किंवा कुठेही गेलो तर होर्डिंगचं एक पेव फुटलेलं असतं. बरं, त्या होर्डिंगमध्ये ज्याचं वाढदिवस असतो त्याचा एक फोटो आणि बाकीचे 150 फोटो असतात. ते लोकांना एक प्रसिद्धीची हाऊस खूप निर्माण झालेली आहे. किंवा आपण चॅनेलच्या पण कार्यक्रमांमध्ये बघतो, सकाळी पिंटीचा वाढदिवस, मग पंपलू पिंपलू, काका आत्या मामा असे ते शुभेच्छुक असतात. अशा पद्धतीचं एकंदरीतच प्रसिद्धीचं लोकांचं वेड वाढत चाललेलं आहे. त्यावर कमेंट करणारी एक फिल्म असं गुलदस्ताचा उल्लेख करता येईल. कॉमेडी ऑफ एरर्स आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीची कॉमेडी या सिनेमामध्ये वापरली गेलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना मनोरंजित करेल ही फिल्म, याबद्दल मला तरी काही सांगता नाही. नक्कीच नक्कीच, फिल्मची माहिती दिली सर, थँक्यू व्हेरी मच. बरं, आता इथे आपल्याला खेळ खेळायचा आहे. या ज्या महिला आहेत त्याच्यातल्या 3 महिला इकडे येतील, ती तुमची टीम असेल. ह्याच्यातली जी टोकन्स आहेत त्यातली 3 टोकन्स तुम्ही माझ्या हातात द्यायची, ती तुमची टीम. चांगल्या, या तिघी जणी तगडे आहे. बघूया तगड्या महिला कोण आहेत. याच्यातली सर 3 टोकन्स मला द्या काढून. तीन कुपन, 3 महिला या. बघूया कोण आहेत त्या 3 महिला. पहिला क्रमांक आहे 85. दुसरा क्रमांक आहे 84. आणि तिसरा क्रमांक आहे 82. ही तुमची टीम. येस, तिघी जणी हसतमुख दिसत आहेत. ती थोडीशी कमी हसतमुख दिसते आहे, जोरदार हसते. माझ्या बाजूला उभी असेल. येस, शुभेच्छा. एकदम फर्स्ट क्लास. हा चला, तेजस्विनी तेजस्विनीला हरवायचंय आपल्याला. खेळायला सुरुवात करूया सर. ओके, तीन स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नीलम लचके. तुमच्या विषयी सांगा, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. हा, आणि तुमच्या आवडीनिवडींविषयी? आवडी पुस्तक वाचणं वगैरे आवडतं, अध्यात्माचे. अध्यात्माचे पुस्तक. आणि रिकाम्या वेळेत वगैरे काय करता तुम्ही? सगळी कामं संपतात तेव्हा शक्यतो पुस्तक आणि थोडा वेळ टीव्ही बघ. टीव्ही भरपूर? नाही, जास्त नाही, थोडासा. थोडासा 6 ते 6:30. झी मराठीवर. आणि बाकी पुढे पण मग काही आवडतात मालिका त्या बघता. आणि मग खरेदी कोण करतं? खरेदी सासूबाई, आम्ही दोघी मिळून करतो. दोघी मिळून करतो. इथे पण खरेदी करायची तुम्हाला? ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. हाय. तुमचं नाव सांगा. मी संयुक्ता गोलप. तुम्ही काय करता? मी कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये आहे. बरं, मग पुढे काय शिकायचं आहे तुम्हाला? इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंग करायचं? कशामध्ये ठरवलंय की? आर्किटेक्ट. आर्किटेक्ट. अच्छा, बरं. आणि अजून तुमच्या विषयी सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. कॉलेजमध्ये काय मजा करता सांगा? भरपूर धमाल चालू असते कॉलेजमध्ये. आणि मला रीडिंग करायला आवडतं. अच्छा, कॉलेजला जाता? हो. वेळेवर जाता? हो. सगळी लेक्चर्स बसता? हो. खरं असेल ते सांगा, असं म्हणजे कार्यक्रमात आलंय मग आपण सांगायचं असं काही नाही? नाही, सगळे लेक्चर करते. सगळी लेक्चर बसतात? मग कॅन्टीन मध्ये मजाच नाही करत काही? करतो, कॅन्टीन मध्येही मजा करतो पण लेक्चर झाल्यावर.
मला वाटलं लेक्चरला मजा करतो इतकी कॅन्टीन मध्ये कुठे नाही असं नाही ना नाही व्यवस्थित सगळी लेक्चर्स बसतात आणि मग खरेदी वगैरे करायची हाऊस आहे तुम्हाला आहे तुम्हाला अरे वा इथे पण करायची खरेदी बिंदास करा ऑल द बेस्ट नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव पल्लवी नितीन बच्छाव तुम्ही काय करता मी गृहिणीच आहे हा तुमच्या विषयी आम्हाला सांगा तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा मला वाचायलाही आवडतं टी व्ही बघायला आवडतं नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायला आवडतात फिरायला आवडतं हो फिरायलाही आवडतं शॉपिंग सगळंच सगळंच आवडतंय पाठ करून आलो नाही 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 ना काय विचारणार इथे आलो ते खूप एकदम स्वप्नवत वाटतंय म्हणजे एकदम अचानक आणि नंबरही लकीली टोकन नंबर सरांनी पकडला आणि मी त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांनी तुमचा नंबर काढून तुम्ही आले हो आणि ते एकदम स्वप्नवतच वाटते हो की नाही अरे वा बर त्यांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या मागे शॉपिंग वगैरे करायची की नाही हो नक्कीच हा जिंकून या त्यांच्या टीमच्या तुम्ही ऑल द बेस्ट त्यांच्या गप्पा मारून झाले आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची राऊंड एकदम सोपी आहे तुमच्या समोर काही वस्तू असणार मी तुम्हाला एक बजेट देणार एका मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील आजचं बजेट आहे 931 रुपये वेळ आहे एका मिनिटाची जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता साडे माडे सुरू करा साडे माडे खरेदी करून झाली करूया आता खरेदीची टोटल तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली पल्लवीताईंनी खरेदी केली 356 रुपयांची नीलमताईंनी खरेदी केली 610 रुपयांची आणि संयुक्ताने खरेदी केली 613 रुपयांची त्यामुळे विजेती आहे संयुक्ता सर या तुमच्या टीमचा विनर आणि यांची खरेदी ही सगळी खरेदी तुझी झालेली आहे कसं वाटतंय तुला खूप छान वाटतंय विजेते झाले हे सगळं मला सरांतर्फे भेटलं त्यामुळे खूप आनंद होतो पुढची राऊंड खेळायची आहे ऑल द बेस्ट चॅट थँक्यू चला वेळ झाली आता एका ब्रेकची पण ब्रेकला जाण्यापूर्वी परत एकदा प्रश्न विचारतो आहे ना मी प्रश्न असा विचारला होता पाण्यातच उगवते पाण्याचे झाड पानं नाहीत फांद्याच फार ह्या झाडाखाली बसाल तर भिजून जाल पार उत्तर आठवून ठेवा एपिसोडच्या शेवटी सांगायचं आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे तेजस्विनीच्या टीमच्या शेलारताई आणि सरांच्या टीमच्या संयुक्ताताई आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट राऊंड खेळणार त्याआधी तुम्हाला काही विशेष टिप्पणी द्यायची असेल काही सांगायचं असेल तर संयुक्ता घाबरायचं नाही चांगलं खेळायचं जॅकपॉट आपण जिंकायचा आहे तिला दाखवून द्यायचंय जेवढ्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्याचे एक वर जास्त आणि जिंकून दाखव एक वर कशामुळे जास्त कारण तिने हाय हिल्स घातलेले आहेत एवढी उंच नाही आहे ती लक्षात ठेव त्यामुळे घाबरायचं नाही आपण ओरिजिनल ना ठीक आहे बघूया आता राऊंड मध्ये काय होतं सुरू करूया जॅकपॉट राऊंड जॅकपॉट राऊंड खेळायची आहे पहिल्यांदा चावी निवडायची आहे दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ खेळ एकदम सोपा आहे या दोघींना इकडे बांधलेला आहे इकडे काही बॉल ठेवलेत समोर एक एक ट्रे ठेवलाय करायचं एवढं दोघींनी मारामारी करायची एकमेकींना खेचायचं एक एक बॉल उचलायचा आणि आपापल्या ट्रेमध्ये टाकायचा प्रयत्न करायचा ज्यांच्या ट्रेमध्ये सर्वात जास्त बॉल त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे एका मिनिटाची साडे माडे सुरू करा हळूहळू काय वाजवा पाडा एकमेकींना साडे माडे वेळ संपली मारामारी संपली संयुक्ताने जमा केले 3 चेंडू शेलारताईने जमा केले 5 चेंडू त्यामुळे शेलारताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची हिरवी चावी की लाल चावी तेजस्विनीच्या टीमच्या शेलारताईने मिळते संधी पहिल्यांदा चावी निवडायची त्यांना विचारूया कुठली चावी हवी हिरवी हिरवी चावी हो नक्की घेऊ दे हिरवी ठीक आहे घ्या शेलारताईंनी निवडली हिरवी चावी त्यामुळे सर संयुक्ताला मिळते लाल चावी बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे येस चला कम ऑन संयुक्ता उघड
पेटे उघडले गेले आणि निकाल आपल्या समोर आहे. सर संयुक्त तै ठरले उपविजेता, अजना मिळालेले आहे उडदाची डाळ. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, इथे खेळायला मिळालं यातच खूप आनंद आहे. आणि सरांच्या टीम मध्ये खेळायला मिळालं ते अजून आनंद आहे, त्याचा जास्त मोठा आनंद. ओके नाही, अरे सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेता ठरल्या तेजस्विनीच्या टीमच्या शेलारताई, ज्यांना मिळालेला आहे इंडक्शन कुकटॉप आणि किचन सेट. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय आणि सहभागी झालीये, खूप आनंद झालाय मला, बक्षीस मिळालंय तर. हो ना, हो भारी वाटत की नाही? एकदम भरपूर. आता काय 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 बनवायच्या? हो मग बनवणार ना. हो की नाही? सगळ्या कॉलनीतल्या बायकांना घेऊन बनवणार. खाऊ घाला. सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. हा तुम्ही कार्यक्रम जसा आवडीने बघता तसाच टॉकीजचा एक नवा चित्रपट येतोय गुलदस्ता, तेजस्विनी आणि सरांचं. सर तुम्हाला काही आवाहन करायचं असेल प्रेक्षक? हो, आवर्जून मराठी रसिक प्रेक्षकांना एक नम्र आवाहन आहे की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. पायरेटेड सीडीजला नाही म्हणा, कारण त्यामुळे मराठी चित्रसृष्टीचं पर्यायाने आमचंही नुकसान होतं. आम्ही जवळपास वर्षभर उन्हातान्हात काम करत असतो. एखादा चित्रपट आपल्याला दिसतो 2.5 तासाचा, पण त्यामागची मेहनत ही जवळपास 100 लोकांची 150 लोकांची असते आणि ती जवळपास वर्षभर चाललेली असते. तर त्यांची मेहनत फुकट जाऊ देऊ नका. चित्रपट आवडला तर 100 जणांना सांगा, नाही आवडला तर 200 जणांना सांगा. पण आवर्जून गुलदस्ता पाहायला जवळच्या मराठी चित्रपटगृहात या. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता, पाण्यातच उगवतं पाण्याचं झाड, पानं नाहीत फांद्याच फार, या झाडाखाली बसला तर भिजून जाल पार, कोणाला येतं उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. ज्योती राजेंद्र नवरे. आणि उत्तर? कारंज. कारंज उत्तर बरोबर आहे. हे घ्या. थँक्यू. थँक्यू.